सिडको तरण तलाव येथे उन्हाळी शिबिराचं आयोजन 12 एप्रिल ते 9 मे पर्यंत करण्यात आलं होतं. यामध्ये 110 खेळाडूंनी भाग घेतला होता. यामध्ये स्पर्धा घेऊन यातील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गुरुवारी सन्मानित करण्यात आलं. दरवर्षी या ठिकाणी उन्हाळी शिबिर घेण्यात येतं आणि यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती याप्रसंगी वाळू नवले यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 12/4/2019 रोजी शिबिराला सुरुवात झाली आणि आज रोजी 9/5/2019 रोजी पहिल्या शिबिराची सांगता झाली. या शिबिरामध्ये जवळजवळ 110 ते 120 मुलांनी सहभाग घेतला आणि त्यांची कॉम्पिटिशन स्पर्धा घेऊन त्यांचा पारितोषिक वितरण संभ या ठिकाणी झाला आहे. आणि आपला हा सिडकोतरण तलाव सुरू झाला त्यावेळेस या ठिकाणी प्रतिसाद कमी होता, पण आज प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आणि दुसरे शिबिर उद्यापासून या ठिकाणी सुरू होत आहे. या निमित्तानं मी हेच सांगेल की या तरण तलावरती सर्व काही सुखसोयी उपलब्ध आहेत, तर नवोदित खेळाडूंनी आणि उदयोन्मुख खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन या तरण तलावरती सभासद घेऊन चांगल्या प्रकारचं स्विमिंग शिकून घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेन. ओके. या तरण तलावरती जे उन्हाळी शिबिर होतं आणि या शिबिरामधून जे मुलं घडवले जातात त्यांना पारितोषिक गोल्ड मेडल देऊन सन्मानित केलं जातं आणि ह्याच खेळाडूंनी पुढे वार्षिक सभासदत्व घेतल्यास आपण ते खेळाडूंना योग्य असं प्रशिक्षण दिल्यानंतर ते राज्य राष्ट्रीय स्तरावरती तसेच सागरी जलतरण स्पर्धेमध्ये यशस्वी अशी कामगिरी करतात. आणि यापूर्वी बी आपल्या या तरण तलावाच्या अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती भाग घेतलेला आहे आणि नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर अक्षय वलकर असेल, सनी बडगुजर असेल, स्वप्नील वाघ असेल, या खेळाडूंनी सागरी जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पार करून विक्रम केला आहे. तर श्रेयस करुणेश द्विवेदी अपंग खेळाडूंनी पॅराऑलिम्पिकमध्ये मेडल आणलं होतं, त्याबद्दल त्याला देशाच्या महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बोलून त्याचा विशेष असा सन्मान केला होता. आपला तरण तलाव जरी शहरातला सगळ्यात छोटा तरण तलाव असला तर त्याची ख्याती फार महान आहे, या निमित्ताने मी हेच सांगेन. याप्रसंगी तरण तलावाचे मुख्य व्यवस्थापक हरीश सोनकांबळे, सुनील देशपांडे, संजय पाटील, सनी बडगुजर, आशिष भडांगे, केशव सोनोने आदी उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, वेद न्यूज, नाशिक.